मनसेचा आज 18वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि यानिमित्तानं मनसे नाशिकमध्ये मेळावा घेणार आहे. मेळाव्यातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नाशिक मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला आणि याच ठिकाणी मनसेचा हा वर्धापन दिन सोहळा होतोय. साधारणतः 10:30 ते 11 दरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात होईल. याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नाशिकला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे. महेश, साधारणतः किती वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती, जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटत नाही आहे. या सगळ्या परिस्थितीवर राज ठाकरे आज भाष्य करू शकतात का अशी एक शक्यता वर्तवली जाते. आज नेमका मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे काय बोलतील असा अंदाज व्यक्त होतोय. अगदी खरंय लागवी. खरं तर मनसेचा 18वा वर्धापन दिन हा नाशिक मध्ये साजरा होतोय. मुंबई, पुणे आणि आता नाशिक मध्ये हा वर्धापन दिन साजरा केला जातोय. या वर्धापन दिनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातून राज ठाकरे नेमके काय भूमिका मांडतात हे पाहणं आता खरं तर महत्वाचं ठरणार आहे. खरं तर नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. या शहरात मनसेचे 40 नगरसेवक ती नामदार होते आणि राज्यातील पहिली महानगरपालिकेची सत्ता या नाशिकने राज ठाकरे यांच्या हातात सोपवलेली होती. त्यामुळे नाशिकवर राज ठाकरे यांचं विशेष प्रेम आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर यंदाचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये घेण्यात येतोय. पुन्हा एकदा सत्तेकडे जाण्यासाठी किंवा जास्तीत जास्त नगरसेवक असतील, आमदार असेल, हे निवडून आणण्यासाठी राज ठाकरे यांनी नाशिकची निवड केलेली आहे. पदाधिकारी हे राज्यभरातले जे पदाधिकारी आहेत ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहे. नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये हा वर्धापन दिन साजरा केला जातोय. आता गेल्या काही दिवसांचं जर राजकीय निश्चित महेश आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर नजर कायम असणार आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.